नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सध्या MPSC मार्फत दररोज विद्यार्थ्यांना काही ना काही आनंदाची बातमी दिली जाते आणि त्यापैकीच एक महत्वाची बातमी त्यांनी त्यांच्या अधिकृत अशा अकाउंटवर दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी प्रकाशित केलेली आहे. यामध्ये काय केलेलं आहे बरं त्यांनी? तर त्यांनी या ठिकाणी आत्तापर्यंत MPSC कडं सरकारमार्फत जे काही वेगवेगळ्या विभागांकडून जे काही मागणी पत्र आलेले आहेत वेगवेगळ्या पदांसाठी, तर त्याचा एक गोषवारा या ठिकाणी दिलेला आहे. यावरून आपल्याला एवढं तर निश्चित झालेलं आहे की MPSC नेमक्या भविष्यामध्ये, म्हणजे साधारणतः पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये किती जागांसाठी आणि कोणत्या पदांसाठी परीक्षा घेणार आहे. तर बघूया मित्रांनो क्रमाक्रमानं की कोणकोणत्या परीक्षा होणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी एक आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत जे काही मागणी पत्र प्राप्त झालेलं आहे त्यावर आधारित या जागा येतात. यामध्ये निश्चितच त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही ना काही भर निश्चितच पडणार आहे, म्हणजे आणखी देखील बऱ्याच विभागांनी त्यांच्याकडे मागणी पत्र दाखलच केलेलं नाहीये. त्या जागा ज्या काही आहेत तर त्या यामध्ये ऍड होणार आहेत. पण तरी देखील या कंडिशनला या जागांचा जरी विचार केला तरी या देखील मला वाटतं पुरेशा जागा आहेत. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्वाची जी काही जाहिरात असते आणि MPSC करणारे बहुतांश उमेदवार जी परीक्षा हमखास देतात ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा. मित्रांनो, ज्यामधून तुम्ही राजपत्रित अधिकारी होऊ शकता ती परीक्षा म्हणजेच कोणती? राज्यसेवा पूर्व परीक्षा. तर ही परीक्षा जी काही आहे तर 2021 मध्ये मागच्या म्हणजे याच वर्षी झालेली आहे, पण ती 2020 साठीची होती. आणि मित्रांनो, आता ही 2021 साठीची जी काही परीक्षा आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे 2 जानेवारी 2022 मध्ये होईल. ठीक आहे, तर या दिवशी होईल. पण 2022 मध्ये जरी झाली तरी मित्रांनो ही जी परीक्षा आहे ती 2021 साठीची असेल. 2022 साठी स्वतंत्र एक जाहिरात येणार आहे. तर यामध्ये मित्रांनो जे काही महत्वाचे पद आहेत ते बघूया. या ठिकाणी उपजिल्हाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर ह्याच्या 12 जागा येतात. DYSP च्या 16 जागा येतात. सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणजे ज्याला आपण ACST म्हणतो, तर मित्रांनो त्याच्या 16 जागा येतात. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच त्याला काय म्हणता येईल गट विकास अधिकारी देखील म्हटलं जातं, तर त्याच्या 15 जागा येतात. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, मित्रांनो गट अ चे पद आहेत हे सगळे जे आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत, तर ह्याच्या 15 जागा येतात. उद्योग उपसंचालक हे पद काही दिवसांपूर्वीच MPSC मध्ये खरंतर या ठिकाणी राज्यसेवेमधून भरणं चालू केलेलं आहे, त्याच्या 4 जागा येतात. तहसीलदारचं आणखी देखील मागणी पत्र प्राप्त झालेलं नाहीये, त्यामुळे या ठिकाणी 0 ही संख्या दाखवलेली आहे. सहाय्यक संचालक कौशल्य विकास आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क या ठिकाणी यांचं देखील या ठिकाणी मागणी पत्र आतापर्यंत प्राप्त झालेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्या देखील किती? तर या ठिकाणी 0 जागा दर्शवलेल्या आहेत. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त मित्रांनो गट अ चं पद आहे हे आणि ह्याच्या 22 जागा येतात. त्यानंतर सहाय्यक निबंधक जे काही असिस्टंट रजिस्ट्रार असतो, तर मित्रांनो सहकारी संस्थांचा गट ब चं पद आहे हे, तर मित्रांनो ह्याच्या 18 जागा येतात. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी मित्रांनो जे काही ABDO पद आहे असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, तर 17 जागा आयोगाकडे त्याचं मागणी पत्र प्राप्त झालेलं आहे. उप अधीक्षक भूमी अभिलेख, तर ह्याच्या 1 गट ब चं पद आहे आणि ह्याच्याही 15 जागांचं मागणी पत्र त्यांच्याकडे प्राप्त झालेलं आहे. सहाय्यक आयुक्त जे काही आहे असिस्टंट कमिशनर राज्य उत्पादन शुल्कचा गट ब चं पद आहे मित्रांनो, त्याची 1 जागा आहे. त्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब चं पद, त्याची देखील 1 जागा आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जे काही ARTO असतो, तर मित्रांनो ARTO गट ब चं पद आहे, पण गट ब मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचंही लाडकं पद असतं आणि जे काही अभियांत्रिकी झालेले विशेषतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी असतात तेच यासाठी इलिजिबल असतात, तर याच्या 4 जागा येतात. त्यानंतर कक्ष अधिकारी डेस्क ऑफिसर जे काही आहे मंत्रालयातलं पद, तर या डेस्क ऑफिसरचं पद जे काही आहे गट ब चं पद आहे, याच्या 39 जागा येतात. उपशिक्षणाधिकारी मित्रांनो ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं त्यांच्यासाठी खरोखर एक चांगलं असं पद आहे हे गट ब चं पद आहे आणि या ठिकाणी याच्या 25 जागा येतात. त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब चं पद आहे, 54 जागा आहेत मित्रांनो. सरकारी कामगार अधिकारीच्या 54 जागा येतात. खरोखर जागांची संख्या या ठिकाणी बरीच जास्त आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं जे काही पद आहे ते आहे लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा जी काही आहे गट ब चं पद, तर त्या या ठिकाणी त्याचं मागणी पत्र प्राप्त झालेलं नाहीये. त्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, याच्या 16 जागा येतात. त्यानंतर मुख्याधिकारी म्हणजेच काय? CO. या ठिकाणी मित्रांनो CO च्या गट अ च्या आणि गट ब च्या अशा वेगवेगळ्या जागा येतात आणि या ठिकाणी गट अ चे जे काही CO आहेत Class 1 CO, तर त्याच्या 15 जागा येतात. आणि Class 2 CO जे काही येतं तर त्याच्या 75 जागा येतात. उपनिबंधक सहकारी संस्थांचा त्याच्या 10 जागा येतात. मित्रांनो अशा पद्धतीनं खरं तर ही 290 जागांची पूर्वी ऍड होती राज्यसेवेची, पण
साधारणतः 2 दिवसापूर्वीच आयोगानं त्याच्यामध्ये आणखी 100 जागा ऍड केलेल्या होत्या. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही जागांचं मागणी पत्र अद्याप त्यांच्याकडे आलेलंच नाहीये, त्यामुळं त्या जागा देखील ऍड होण्याची शक्यता आहे. तरी देखील या कंडिशनला देखील जी काही जाहिरात आहे राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची, तर ती एकूण 390 जागांची जाहिरात आहे आणि ती 400+ होण्याची खूप जास्त शक्यता आहे. मित्रांनो, त्यानंतर राज्यसेवेसोबतच बरेचसे विद्यार्थी ज्या परीक्षेची तयारी करतात ते म्हणजे कंबाईन गट ब परीक्षा, ज्याच्यामध्ये मित्रांनो एएसओ, एसटीआय आणि पीएसआय या 3 पदांची सरासरी परीक्षा होत असते दरवेळेस. तर या ठिकाणी एएसओ आणि एसटीआय तर या 2 पदांसाठी त्या ठिकाणी मागणी पत्र प्राप्त झालेलं आहे आणि एएसओ साठीचं मागणी पत्र 107 जागांचं आहे म्हणजे 100+7. आणि या ठिकाणी एसटीआय जे काही आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, तर मित्रांनो त्याचं 190 जागांचं मागणी पत्र आहे आणि अशा पद्धतीनं कंबाईन गट ब च्या 297 जागांचं त्यांच्याकडे मागणी पत्र प्राप्त झालेलं आहे. पुढची जी काही परीक्षा आहे तर ती कंबाईन गट क साठी आहे. ठीक आहे, तर यामध्ये मित्रांनो काही पद यावेळेस पहिल्यांदाच आलेली आहेत. त्यामध्ये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज पीआय जो काही असतो, तर हे पद या ठिकाणी पहिल्यांदाच गट क अंतर्गत कंबाईन मध्ये घेतलेलं आहे. 114 जागा येतात त्यासाठी. त्यानंतर कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट जे काही पद आहे म्हणजे एसटीएला मदत करणारा जो काही असतो कर सहाय्यक, गट क चं पद आहे, 117 जागांचं मागणी पत्र प्राप्त झालेलं आहे. तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय याच्या 113 जागा येतात. त्यानंतर लिपिक टंक लेखकच्या 452 जागा आहेत मित्रांनो. लिपिक टंक लेखक ज्यासाठी टायपिंग आवश्यक आहे तर त्याच्या 452 जागा येतात. आणि उद्योग निरीक्षकच्या 103 जागा येतात. अशा पद्धतीनं मित्रांनो एमपीएससी मार्फत गट क साठी ज्या काही जागा येतात त्यांची देखील संख्या प्रचंडच आहे. 799 म्हणजे साधारणतः 800 जागा या ठिकाणी गट क साठी येतात. पुढची जी परीक्षा आहे मित्रांनो, विशेषतः जे काही अग्री बॅकग्राऊंडची येते किंवा सायन्स बॅकग्राऊंडच्या इथं बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी जी काही ड्रीम पोस्ट असते ती म्हणजे महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा. मित्रांनो या परीक्षेमधून Class 1 आणि Class 2 असे 2 पद भरले जातात. जी काही असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट असते ACF तर ती Class 1ची पोस्ट आहे आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणजेच काय बरं तर वनक्षेत्रपाल ही Class 2ची पोस्ट आहे. या ठिकाणी मित्रांनो जे काही ACF पोस्ट आहे सहाय्यक वन संरक्षक यासाठी अद्याप त्यांच्याकडे मागणी पत्र प्राप्त झालेलं नाहीये, पण RFO साठी म्हणजेच वनक्षेत्रपालचं जवळपास 77 जागांचं मागणी पत्र त्यांच्याकडे प्राप्त झालेलं आहे. ही गट बोची जरी परीक्षा असली किंवा पद असलं वनक्षेत्रपाल तरी देखील ते राजपत्रित पद आहे मित्रांनो. आणि अशा पद्धतीने एकूण हे जी काही वनसेवेची ऍड आहे तर ती 77 जागांची तर सध्या तर कन्फर्म आहे. त्यामध्ये ACFच्या जागा देखील ऍड होण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची जी काही परीक्षा आहे तर ती आहे MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस. मित्रांनो खरं तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला या परीक्षे संदर्भात अधिक प्रमाणामध्ये वेळ देणं अपेक्षित आहे. या ठिकाणी मित्रांनो ह्याच्यामध्ये बरेचसे पद या ठिकाणी गट अ आणि गट ब चे देखील आहेत आणि इथं देखील पुन्हा एकदा सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी लॉटरी लागलेली आहे. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी काही ना काही पद आहेत. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी देखील नाराज होण्याची गरज नाहीये. मित्रांनो पहिलं जे काही पद आहे उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मित्रांनो सिव्हिलचे फक्त कॅन्डिडेट्स या ठिकाणी इलिजिबल आहेत आणि एकूण 11 पद आहेत त्यांचे. किती पद आहेत? 11 पद आहेत. त्यानंतर सहाय्यक अभियंता, ठीक आहे असिस्टंट इंजिनियर, त्या या ठिकाणी देखील फक्त सिव्हिलचेच उमेदवार या ठिकाणी इलिजिबल आहेत. आणि हे गट ब चं पद आहे Class 2चं पद आहे, 132 जागा आहेत तब्बल. या ठिकाणी बघा असिस्टंट इंजिनियरच्या सिव्हिलवाल्यांसाठी 132 जागा येतात. त्यानंतर उप अभियंता डेप्युटी इंजिनियर या ठिकाणी मित्रांनो विद्युत आणि यांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे उमेदवार या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत. गट अ चं पद आहे आणि कुठंतरी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी ही कुठंतरी एक आनंदाची गोष्ट आहे, पण जागांची संख्या मात्र तुलनेनं कमी आहे. 12 जागा यांच्यासाठी आहेत या पदासाठी. सहाय्यक कार्यकारी अभियंता या ठिकाणी देखील पुन्हा एकदा सिव्हिलनं बाजी मारलेली आहे. गट अ चं पद आहे आणि तब्बल 20 जागा या ठिकाणी त्यांच्यासाठी आहेत. त्यानंतर पुढचं पद आहे सहाय्यक अभियंता आणि पुन्हा एकदा सिव्हिलच्या उमेदवारांसाठी हे पद आहे मित्रांनो. गट अ चं पद आहे, 21 जागा आहेत. आणि मग शेवटी उप अभियंता डेप्युटी इंजिनियरच्या आणि या ठिकाणी जे काही यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकलचे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी ही थोडीशी आनंदाची बातमी आहे. गट अ चं पद आहे आणि त्यांच्यासाठी या 10 जागा येतात मित्रांनो. अशा पद्धतीनं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस जी काही आहे MES तर त्यासाठी सध्या आयोगाकडे 206 जागांचं मागणी पत्र प्राप्त झालेलं आहे. यामध्ये किती जागा वाढतील हे आत्ताच सांगणं थोडंसं कठीण आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जी काही आपल्याला परीक्षा पाहायची तर ती आहे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा. तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचा ऍग्री बॅकग्राऊंड आहे तर त्यांनी ही परीक्षा देऊ शकतात. मित्रांनो यामध्ये गट अ आणि गट ब अशा दोन्ही प्रकारचे पद आहेत. कृषी उपसंचालक जे गट अ चं पद आहे मित्रांनो तर त्याच्या 19 जागा येतात.
किती 19. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जे काही पद आहे गट ब च पद आहे त्याच्या 61 जागा येतात आणि यानंतर कृषी अधिकारी जे काही गट ब च पद आहे त्याच्या 68 जागा येतात. अशा पद्धतीनं जी काही महाराष्ट्र कृषी सेवा 2021 ची परीक्षा होणार आहे त्याच्या 148 जागांचं मागणी पत्र आयोगाकडे सध्या प्राप्त झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपण राज्यसेवा परीक्षेचं बद्दल पाहिलेलं आहे, कंबाईन गट ब बद्दल पाहिलेलं आहे, कंबाईन गट क बद्दल पाहिलेलं आहे, वनसेवेबद्दल पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता कृषी सेवेबद्दल पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस एवढ्या साऱ्या परीक्षांचं मागणी पत्र आयोगाने या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्या सगळ्या जर जागा आपण ऍड केल्या तर 1917 इतक्या जागा भरतात आणि यामध्ये निश्चितच काही ना काही जागा ऍड होणार आहेत. एवढं निश्चित आहे मित्रांनो सध्या म्हणजेच हे पुढचं जे काही वर्ष आहे तर ते विद्यार्थ्यांसाठी खरोखर संधीचं वर्ष आहे. तुम्ही एकच काम करायचंय, अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचंय. जे काही उमेदवार सध्या म्हणजे मागचे काही साधारणतः 1.5 ते 2 वर्ष थोडेसे निराशेच्या गर्तेमध्ये होते तर त्यांच्यासाठी खरोखर ही एक सुखद बातमी आहे मित्रांनो. तुम्ही अभ्यासाला जोमानं लागा आणि तुमच्या या अभ्यासामध्ये आम्ही म्हणजेच एक्झाम स्टडीचे जे काही सर्व फॅकल्टी आहेत तर त्यांनी निश्चितच सहकार्य करतील. आमच्याकडून तुम्हाला कोणत्या पद्धतीची मदत होऊ शकते मित्रांनो, तर मुख्यतः जे काही महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसचे जे काही पोस्ट आहेत तर त्यासाठी सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचं जे काही अभ्यास साहित्य आहे आणि त्यासोबतच जे काही त्यांच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्सेस आहेत तर मित्रांनो ते कोर्सेस लवकरात लवकर तुमच्यासाठी आम्ही लॉन्च करणार आहोत. त्यांची फी देखील माफक असणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुम्ही प्ले स्टोअरवरून एक्झाम स्टडीचं जे काही ऍप्लिकेशन आहे, मोफत ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करायचंय. त्यामध्ये तुम्हाला स्टोर सेक्शन मध्ये वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल होतील आणि आमचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे एक्झाम स्टडीचं किंवा युट्यूब चॅनल आहे ते देखील तुम्ही नेहमी जर वापरलं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला आमच्याकडून वेगवेगळे असे अपडेट्स सतत भेटत जातील. मित्रांनो शेवटी तुमच्या या यशाच्या प्रवासामध्ये आमचा देखील निश्चितच काही ना काही हातभार राहावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी मला वाटतं की जास्त वेळ न घेता तुम्हाला एवढंच सांगेन मी की अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. जिथं अडचण येते त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी निश्चितच संपर्क साधू शकता. आमच्याकडून जे काही शक्य आहे ते सगळं सहकार्य तुम्हाला आम्ही निश्चितच देणार आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी मला वाटतं असंच आणखी एखादी आनंदाची गोष्ट, आनंदाची बातमी एमपीएससी कडून जर आली तर ती बातमी तुम्हाला सांगण्यासाठी मी तुमच्या समोर हजर होईल. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.